नमस्कार शेतकरी बांधवांनो, दुग्ध व्यवसायासाठी चारा व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि चारा व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला कुट्टी मशीनची मोठ्या प्रमाणात गरज असते. कुट्टी मशीनमध्ये चाऱ्यामध्ये दोन प्रकार येतात, एक ओला चारा आणि दुसरा सुका चारा. ओल्या चाऱ्याच्या विषयात जर विषय घेतला तर ओला चारा आपल्याला बारमाही उपलब्ध होत नाही. सुका चारा म्हणजे कडबा, कडबा आपण बऱ्यापैकी घेऊन ठेवलेला असतो, अडचण नाही. पण या निसर्गाच्या ह्या वर्षीच्या वातावरणासाठी आपण जर विचार केला तर ज्यावेळेस आपण कडब्याची गंज लावून ठेवतो आणि वातावरण असं आर्द्रतमय वातावरण असेल, ज्याच्यात वातावरणात आर्द्रता जास्त आहे, हे जर आपण विचार केला तर त्याच्यावरती ती कडबा काळा पडतो, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची बुरशी येते, वेगवेगळ्या प्रकारच्या किड्यांचा प्रादुर्भाव होतो आणि सदर कडबा आपण आपल्या जनावराला खायला देतो. सदर कडबा दिल्यामुळं निश्चितच आपल्या जनावरांची तब्येत बिघडू शकते. शिवाय जनावरांचं जे उत्पन्न आहे, दुधाचं जे उत्पन्न वाढलं पाहिजे ते त्या प्रमाणात वाढत नाही. त्याला पर्याय काय? तर बाहेरच्या देशात बऱ्यापैकी सॅल्वेज बॅग सिस्टीम चालू आहे. आता भारतात सुद्धा ती पद्धत आलेली आहे की जो हिरवा चारा आहे तो आपण एका सॅल्वेज बॅगमध्ये पॅक करून तुम्ही 12 महिने वापरू शकता. निश्चितच तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हिरवा चारा आणि जो आपला वाळलेला चारा असतो म्हणजे कडबा आणि मुरघासे थोडंसं एकत्र करून जर दिलं तर निश्चितच तुमच्या दुधाचं उत्पन्न 100% वाढणार आहे. तर सदर मशीन ही जर आपण बघितलं तर सदर कुट्टी करण्यासाठी लागणारी जी मशीन आहे ती आपण महावीर कंपनीची मशीन या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर ह्या मशीनची आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर मशीनचं काय, तर सुरुवातीपासून बघितलं तर याला इथं मुव्हेबल हुक दिलेला आहे, हा फिरता हुक दिलेला आहे. त्याच्यानंतर ही 7 इंची हेवी ड्युटी दांडी दिलेली आहे, CO2 वेल्डिंग केलेलं आहे. इथं बघितलं तर भविष्यात काम करत असताना निश्चितच पात्याची धार कमी होती तर ती धार लावण्यासाठी याच ठिकाणी ग्राइंडरचे अटॅचमेंट दिलेले. जवळनं जर तुम्ही बघितलं तर 3 रोलरची मशीन आहे, 3 बेल्टची रोलर वाली मशीन आहे. 3 बेल्टमुळे काय होतं तर कितीही मोठा घास लावला किंवा जास्त प्रमाणात जरी माल टाकला गेला तरीही मशीनवरती लोड येत नाही. आता आपण ही जी आत्ता जी ही अवस्था आहे ही 540 RPMची मशीन आहे. हीच जर पुली आपण खालची पुली वर केली आणि वरची पुली खाली केली तर हीच मशीन तुम्हाला 1000 RPMला सुद्धा चालणार आहे. कंपनीनी स्वतः बनवलेले पुली बेल्ट वगैरे सगळं आहे, त्यामुळं अतिशय मजबूत अशी ही आहे. तुम्ही इथं बघू शकता की आतल्या बाजूला हे जे कन्व्हेअर फॅन दिलेला आहे हा मस्तपैकी, हाही कॅस्टिंगची जी प्लेट आहे ही पूर्णपणे जाड आहे. याच्यात आत इथून जर बघितलं तर इथून ती कुट्टी केली जाते. थोडासा अंधार असल्यामुळे आपण ओपन करून इथं जर बघितलं तर आत एक हेवी ड्युटी प्लेट दिलेली आहे आणि त्याला ब्लेड बसलेले आहे. तर याच्यात आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की याला 716 ची टायर दिलेले आहेत. हेवी ड्युटी चेसी इथपर्यंत आलेली आहे त्यामुळं कुठेही व्हायब्रेशनमुळं मशीन क्रॅक जाणार नाही, मशीनवरती कोणत्याही प्रकारचा लोड येणार नाही. ह्या कन्व्हेअरच्या सपोर्टसाठी इथं हेवी ड्युटी पाईप दिलेली आहे त्यामुळं ह्या कन्व्हेअरला कधीही तुम्हाला लोड येणार नाही. कन्व्हेअर बेल्ट सुद्धा अतिशय चांगल्या प्रतीचा दिलेला आहे, हेवी ड्युटी नटबोल्ट लावलेले जेणेकरून हा सुद्धा कधीही घसरणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जर इथं बघितलं तर चारा दाबण्यासाठी एक हेवी ड्युटी स्प्रिंग आतल्या बाजूला दिलेली आणि हा रोलर दिलेला आहे. या दोन्हीचं काम काय आहे तर चारा समान प्रमाणात दाबून तो चारा कट करण्याचं काम याचं आहे. इथं बघितलं तर 3 रोलर दिलेले आहेत, 1, 2, 3, 4. यामुळं मशीन कधीही लोडवरती येत नाही. 3 स्पीड गेअरबॉक्स दिलेला आहे. 3 स्पीड गेअरबॉक्स कशासाठी दिला आहे तर प्रत्येक चाऱ्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग घेऊ शकतो. म्हणजे काय करू शकतो तर आत्ता हे सेटिंग आहे याच्यावरती तुम्हाला 8 mmचा कुट्टी करून मिळणार आहे. तेच जर तुम्हाला 12 mmची कुट्टी पाहिजे असेल तर फक्त हा नट काढून तुम्ही इथं घ्यायचे, 12 mmची कुट्टी मिळणार. तुम्ही जर इथं घेतला तर 20 mmची कुट्टी मिळणार. म्हणजे जनावरानुसार तुम्ही कुट्टीचा प्रकारही बदलू शकता 100%. त्याचबरोबर रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स दिलेला आहे जेणेकरून कधीतरी अतिशय मोठ्या प्रमाणात मटेरियल टाकलं जातं आणि मशीन थांबते त्यावेळेस तुम्ही हा घास बाहेरच्या बाहेर पूर्णपणे तुम्ही घास माघारी रिटर्न घेऊन ती परत मशीन सुरू करू शकता. इथं बघितलं तर ही चेकर प्लेट वापरलेले, हे टोटली सगळे हेवी ड्युटी आहे. 11 फुटाचा ब्लोअर दिलेला आहे जेणेकरून हे तुम्ही पूर्णपणे ट्रेलरमध्ये पूर्णपणे मटेरियल घेऊ शकता. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे हेवी ड्युटी चेसी आणि हेवी ड्युटी मशीन आहे. टोटली सगळं इनहाऊस करणारी महावीर ही एकमेव कंपनी आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी सदर मशीनचा लाभ घ्यावा, त्याचबरोबर आपल्या जनावरांच्या दूध उत्पन्नात वाढ करावी जेणेकरून आपल्याला ओला कचरा आणि सुका ओला कडबा आणि सुका कडबा
हे दोन्हीही जनावरांना खाद्य म्हणून देता येईल आणि त्याचं दुधाचं उत्पन्न 100% वाढवता येईल. मुलघा सॅल्वेज बॅग ह्याही आपण उपलब्ध करून देणार आहेत. एखाद्याला जर मुलघास भरून ठेवण्यासाठी बॅग गरजेचे असतील तर त्याही आपण देणार आहेत. तसंच आपण जर एक वेगळ्या दृष्टिकोनाने विचार केला तर सदर एक व्यवसाय म्हणून सुद्धा आपल्या सर्व शेतकऱ्यांना याच्यातून फायदा होऊ शकतो. आपली स्वतःची तर जनावरांची कुट्टी कराच, पण सदर मशीन तुम्ही भाड्यानं देऊ शकता. भाड्यानं नाही देता, आपण स्वतः जर बॅग सहित सगळं अवेलेबल करून दिलं, उपलब्ध करून दिलं आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा जर तुम्ही कुट्टी करून दिली तर तो एक वेगळ्या प्रकारे आपल्याला उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र शासनाने या मशीनसाठी 1 लाखापर्यंत अनुदान या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर सदर अनुदानासाठी लागणारी सर्व कागदपत्रे, टेस्ट रिपोर्ट वगैरे सगळं उपलब्ध आहे. सदर अनुदानाचा फायदाही सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा आणि एक नवीन व्यवसायात नवीन वाटचाल करून आपण ही मुरघासची मशीन घरी जाऊन व्यवसाय करावा ही विनंती. धन्यवाद.